अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शेंदुर्णी, तोंडापूर, वाकडी या तीनही गावांमध्ये विजयादशमीचे औचित्य साधत पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या हस्ते नवीन पोलीस चौकीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे। अर्थ तीन महिन्याच्या चौकी इथं उभारलेली आपल्याला पाहायला मिळेल। आपण सर्वांनी आपला खारीचा किंवा सिंहाचा वाटा ज्यांना जेवढं योगदान होईल त्यांचं नाव देखील आपण सर्व आपल्या ह्याच्या दिवशी आपण सर्वांचे सत्कार देखील करण्यात येतील। ज्यावेळी बिल्डिंग तयार होईल त्यावेळेला आपण पूजा घालू, त्यावेळेला सर्वांचे सत्कार देखील आम्ही करू। जे जे योगदान देता येईल, ज्याला हजार देता येईल, हजारच्या वर जेही मदत करतील त्या सर्वांनी स्वतःहून याच्या ज्यांना स्वतःचे कष्ट करायचं आहे, ज्याला काम करून द्यायला, म्हणजे ज्याच्याकडे पैशाची हे नाही आहे, श्रमदान करायचं आहे त्यांनी। आपलीच चौकी लक्षात ठेवा, आम्ही काय दोन वर्षाचे पाहुणे असतो, आम्ही निघून जातो, परंतु तुमच्या संरक्षणाला रोजच्या भांडणदंट्यामध्ये कामाला येणार ही तुमची चौकी कायमस्वरूपी व्हायल। नुसतं पत्र्याचं शेड नसावं तर त्याच्यामध्ये माणसं राहण्यासाठी किंवा मागं जुनं कसं पत होतं त्याच्यापेक्षा चांगलं मजबूत राहावं यासाठी दादांच्या आशीर्वादानं, इतर नेत्यांच्या सर्व आशीर्वादानं आणि जे कार्यकर्ते आहेत, व्यापारी बंधू आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांनी आपापलं योगदान द्यावं जिथं येणं शक्य आहे तर सगळ्यांनी देण्याचाही इथं प्रयत्न करावा। आणि थोड्याच दिवसात साहेबांनी सांगितलं 3 महिन्यामध्ये आपल्याला इथे चौकी तयार दिसली पाहिजे, त्या पद्धतीनं त्यांच्या आव्हानाला आपण चांगल्या पद्धतीनं गाव लोक प्रतिसाद देऊ आणि एक चांगली सुसज्ज चौकी आपण इथं निर्माण करू, जेणेकरून गावाच्या लौकिकामध्ये जिथं भर पडतो तिथून ही जी घाण जागा पडलेली होती आजपर्यंत इथं साहेब, आता जी घाणेरडी जागा इथं होती तर ही घाणही इथं मिळते आहे, गावाच्या वैभवात इथं फरक पडतो, कारण रस्त्यावर आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या लक्षामध्ये निश्चितपणे ती जागा, ती इमारत इथे येईल आणि गावाचं वैभव निश्चितपणे तिथं वाढणार आहे। पोलिसांना जे आपली ड्युटी करत असताना प्रतिकूल वातावरणामध्ये या इमारतीचा निश्चितपणे त्यांना तिथं फायदा होईल, आसरा किंवा कामाचा। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।